राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यात सत्तांतर झालं, आघाडीचं सरकार जाऊन भारतीय जनता पक्ष व एकनाथ शिंदे ग्रुपचं सरकार आलेलं आहे। शपथविधी झाला, लवकरच मंत्र्यांचा शपथविधी होईल। राज्यात सुराज्य निर्माण करण्याचं आमचं सरकार काम करेल। पुढे तुम्ही शिवसेनेत होता, शिवसेना सोडल्यानंतर आताची जी सगळ्यांची होती तुझ्या शिवसेनेची आताची जी परिस्थिती झाली त्याबद्दल आपल्याला काय वाटतंय? उत्तर संपलं। ही परिस्थिती स्वतः उद्धवजी ठाकरे व त्यांच्या चिरंजीवांनी ओढून आणली। शिवसैनिक नगरसेवक आमदार खासदार यांना सांभाळू न शकल्यामुळे, त्यांच्याशी नीट वागल्यामुळे ही परिस्थिती आली। बोला नेक्स्ट। दादा मोठ्या प्रमाणात आमदार बाहेर पडले, नगरसेवक बाहेर पडतात, शिवसेनेकडनं धनुष्यबाण एकीनं जाऊ शकतं का? कायदेशीर बाब आहे ती, 12 तारखेला कळेल। आणि आता आमच्या समोर शिवसेना हा काय प्रश्न नाही आहे, हे राज्य जनता जनहितासाठी कसं चालू, लोकांचे प्रश्न कसे सोडवावेत। छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र एक लोककल्याणकारी राज्य बनवावं हे आमचं मानस आहे, हे आमचे प्रयत्न आहेत। अनेक वेळा सरकारचं महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आल्यानंतर अल्टिमेटम देऊ देतात की आज सरकार पडेल, पण एकदा हे सरकार पडलं अगोदर कोविड 2.5 वर्षात जे सगळं तुम्हाला माहित होतं की एकनाथ शिंदे वगैरे बाहेर पडणार होते, हो माहिती होतं मला, मी ज्योतिषी पण आहे। साहेब अल्पमतात सरकार आहे हे शेवटचं सांगणारे आणि पहिलं सांगणारे तुम्हीच होता। हे होता, मी वाशिमला गेलो, प्रेस कॉन्फरन्स मध्ये बोललो होतो जून मध्ये सरकार पडणार। तुम्ही एक ट्विट केलेलं जेव्हा एकनाथ शिंदे साहेब जेव्हा ते गोवावर गेले होते की त्यांनी लवकर निर्णय घेतला नाही तर त्यांचा आनंद दिघे झाला असता, असं ट्विट तुम्ही केलेलं, त्याबद्दल काय सांगत? नाही काय सांगत नाही, मी ट्विट केलं ते लोकांना कळलं। दादा तुम्ही वाईट वाटलं काय शिवसेना सत्ता गेली ती, एवढे प्रश्न विचारले काय त्यांनी, म्हणजे काय केलं सांगा ना 2.5 वर्षात, एक शेतकऱ्यांचा कामगारांचा मजुरांचा उद्योजकांचा बेकारीचा कोणता प्रश्न 2.5 वर्षात सोडवला? बरं त्यांच्याच आमदारांना 8-8, 9-9 तास भेटायचं नाही, त्यांचे प्रश्न सोडवायचे नाही, आमदार खासदार मंत्री यांना पण भेट नाही, मग कोणाची काम केली नाही, फक्त मातोश्रीच्या आप्तांचीच काम। एक कलमी भ्रष्टाचार सोडून या सरकारने दुसरं काय केलं नाही, आणि दुसरं एकच केलं त्यांनी काम, उद्धव ठाकरे सांगतात मी एक काम केलं, ते काम नारायण राणेच्या घराला नोटीस द्यायचं काम केलं। संजय राऊतना अटक वॉरंट जाहीर झालंय, काय केलं मी मेधा सोमय यांच्या प्रकरणात, मेधा सोमय यांनी जे मग काय काय सांगायचं त्याच्यावर, त्याला टार्गेट म्हणजे हे जे सगळं घडतंय शिवसेनेचे जे आमदार आहेत म्हणजे शिंदे गटाचे, हे सगळं घडायला संजय राऊत जबाबदार आहे। संजय राऊत दुतल्या तांदळा सरकार नाही, ही केस आहे अटक होणार याचा अर्थ त्यांनी कोणता ना कोणता गुन्हा केलेला आहे। दादा तुम्ही जसं अल्टिमेटम देत होता की सरकार पडेल, 4 दिवसापूर्वी शरद पवार पण असं बोलले की हे सरकार 6 महिन्यात जाईल,
सहा महिने होऊ दे म्हणून कोणाला आयुष्यात केव्हा तरी चांगलं काहीतरी बोलावं, शुभेच्छा द्यावे. राज्यातलं वारंवार सरकार बदलणं राज्याच्या विकासाला उपयुक्त नाही, तर सरकार राहावं अशी सदिच्छा शरद पवारांसारख्या मोठ्या नेत्यांनी व्यक्त करावे हे आम्हाला अभिप्रेत आहे. दादा तुम्ही 39 वर्ष शिवसेनेत काम केलं, काम नोकरी नाही केली पण आता शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न, भविष्यात काय शिवसेनेचं अस्तित्व संपलं, आता शिवसेना वर उठणार नाही. आता 10 आत आमदार आले ना, आता काय राहिलं काय, हो जास्त ते गेले. दुकान खाली झाल्यावर गिराईक येतात का माल घ्यायला, काय मालच नाही दुकानात. कधी शिवसेना शिंदे गटाची नसल्याचं एकनाथ शिंदे आपलीच शिवसेना असं म्हणताय, त्याकडे तुम्ही कसं बघताय? कारण आम्ही बरोबर बघतो, त्यांचे जास्त आहेत त्याचे तो म्हणणारच. अहो मेजॉरिटी 2/3 पेक्षा जास्त त्यांनी घेऊन आले, त्यामुळे त्यांची खरी शिवसेना. या सत्ता सगळ्या सिंधुदुर्गाचं पालकमंत्री कोण असेल असं वाटतं तुम्हाला? मंत्री नाही नक्की झाले कसं सांगा, तुमची बैठक झाली नाही, चर्चा नाही, तर मी भाष्य करणं बरोबर नाही. चहा वगैरे मिळते. शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणून या मतदारसंघाचे आमदार दीपक केसर तर एक राज्यात वेगळ्या प्रवक्ते म्हणून त्यांचा वेगळ्या पद्धतीत प्रसार माध्यमांसमोर गेले, आपल्याला काय वाटतं प्रवक्ते म्हणून काय एकंदरीत त्यांची भूमिका जी निभावली त्यांनी, तुम्ही एक इथले नेते आणि देशात का आता काम करता केंद्र म्हणून त्यांच्या प्रवक्ते पदाबद्दल काय वाटतं? काही नाही, बरेच प्रवक्ते पाहिले आयुष्य, प्रवक्ते प्रश्न विचारले उत्तर द्यायची, अजून काय प्रत्यय होते आणि आहेत आणि व्हावेत एवढी इच्छा आहे. दादा आमदार नितेश राणे काल वेगळ्या लूप मध्ये लोकांसमोर दिसले शेती करताना, शेतीचे दिवस आहे ना, हो ना, पाऊस पडताना पाहिला मी, काय वाटत म्हणजे? अहो काय नाही वाटत, त्याला वाटलं बाबा शेती कशी करावी हे पाहावं, शेतकरी कशी शेती कर आणि म्हणून गेला असेल. नाही तिथल्या आजीबाईने वगैरे म्हणलं की तुम्ही पण पूर्वी येत होता त्याच्या आठवणी आल्या असं म्हटलं, म्हणून एकंदरीत त्यांना म्हणतो की शेती तुम्ही पण शेती केली, तुम्ही स्वतः शेतीत आम्ही अनुभवतो असं. तेव्हा काय वडील आजारी पडले, मी मुंबईत होतो, पाऊस पडला का इकडे तरवा पेरा लागतो, भात पेरा लागतं, मग पत्र यायचं येऊन जा 8 दिवस, मग जोत पकडायचं, लहान होतो मी तेव्हा 18 आतमध्ये होतो, तेव्हा जोत पकडलेला आहे, त्यामुळे काय लिहिण्या जागे लोकांनी फोन घेत संपलं सगळं केलं ठीक आहे. मंत्रिमंडळात यादी नाही झाली, आता दिल्लीला आज गेलेत शिंदे आणि देवेंद्रजी, आता तिम्ही इकडे आलो दिल्लीवर आणि ते दिल्लीला गेले. तुम्हाला काय वाटतं ते सांगा ना, राज्यात आणि आता केलेला तुमची सत्ता आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासात माझी ना रोजगाराभिमुख असे प्रकल्प यावे, रोजगाराभिमुख प्रकल्प यावे काय करतोय असं काय आता तुमच्या डोळ्यासमोर आहे का, भविष्यात आता आहे का डोळ्यासमोर? मी करतो काय ते सांग, आता मंत्री झाल्यावर तो उद्योग होण्यासाठी उद्योजक बनण्यासाठी
रोजगार मिळण्यासाठी काय चालू आहे की नाही ते सांगा तुम्ही. बाकीच्याने एवढे मंत्री बिंत्री होते काय केलं आणि मी एक वर्ष काल एक आज आठ आहे ना काल सात एक वर्ष झालं सांगा मला. इथे उद्योगधंदे आणि रोजगार बेकारी संपवावी असं काम करून मी जाणार. पत्रकारांसह सगळ्यांसाठी उद्योग उपलब्ध आहे. मनोहर की मी कोकणातून दहशतवादाची लढाई लढली होती ती जिंकली आणि आता महाराष्ट्रात जी एकंदरीत काँग्रेस राष्ट्रवादीची विरोधात जी माझी लढाई दीड अडीच वर्ष होती आणि भाजपचा मी या सगळ्या सत्ता संघर्षाचा मी साक्षी दिल्याने मी छोटासा एक कार्यकर्ता आहे सगळ्या बदलाला आणि महाराष्ट्राची पण लढाई मी जिंकली. भयानक प्रश्न मोठा दादा तुमचा विधानसभेत परवाची त्याची गौरव झाला. म्हणजे अजित पवार असे बोलले की राणेसाहेब अशी असायची की मागे बघितल्यानंतर सगळे आमदार चिडीचूप असायचे. म्हणजे एक तुम्हाला असं मागे तुमचे कार्यकर्ता मागे बघितल्यानंतर एक आदर निर्माण दरारा एक तुमचा वेगळा होता. तुम्हाला काय वाटतंय? मला काय वाटतं बोलले आताही तुमचं तर मला तोंडाने सांगायला लागलं नाही कुठे दरारा होता मला घाबरा कधी नाही सांगला. आम्ही काम करताना ठीक आहे एक डिसिप्लिन मेंटेन करण्यासाठी आम्ही प्रयत्न केला शिस्त असावी सभागृहात. त्यामुळे त्यांना मी धन्यवाद देईन. अजित पवार चांगल्याला चांगलं म्हणणं हा गुण अजित पवार मध्ये आहे त्याचा प्रत्यय आला. दुसरं संजय राऊतने पण तुमचं कौतुक केलं की तुम्ही राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवली. आता सगळे माझं कौतुक करतात काय चांगली गोष्ट आहे. सगळंच कौतुक करत आहे चांगली गोष्ट आहे. आता प्रेस मगाशी झाली उद्धव ठाकरे ते म्हणतात की हो तर निवडणुका लावा बघूया जनतेसमोर जाऊया काय कोण बरोबर आहे कोण चुकलंय जनता ठरवेल. उद्धव ठाकरे संजय राऊत यांनी तोंड बंद करावे. त्यांची मानसिक स्थिती ढासळलेली आहे. काही बोलताय काही बोलताय त्याला काय बेसलेस सगळं त्यांचा विषय आहे. अरे आता तू सरकार नाही वाचू शकला मुख्यमंत्री होता आमदार सुद्धा जे सांभाळू शकले नाही तर मतदार काय सांभाळणार ही क्षमता उद्धव ठाकरे मध्ये नाही. उद्धव ठाकरेच्या नेतृत्वाखाली शिवसेना परत उभी राहणार नाही सत्तावर आयुष्यात कधीच येणार नाही उद्धव ठाकरेची शिवसेना. त्यामुळे उगाच बोलू नये गप्प बसावं आराम करावा. माझ्या लेखात कालच्या म्हणाल आता आरामाची आवश्यकता आहे आणि जनतेने त्याला आराम करायला पाठवले. पंचवीस वर्ष आमची सत्ता राहील कोण बोलला होता संजय राऊत. काय झालं शेवटी दोघांची मानसिक स्थिती बरोबर नाहीये. काहीही बडबडतात शंभरच्या वर ताप गेला का विषयी माणसं बडबडतात तसंच आहे. आता 101 झालाय